प्रसन्न आणि पवित्र अशा वातावरणात 5वा दिवस आमचा बँकॉकमध्ये कसा गेला बघायचा आहे. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही आता चाललेलो आहोत मार्बल टेम्पलच्या दिशेने. तर आजूबाजूचा परिसर बघा, व्ह्यू बघा, किती सुंदर आणि छान केलेला आहे. बाजूला छान असा पाण्याचा असं छान बाजूला एक सरोवर टाईप आणि जॉगिंगसाठी हा छान एक असं स्ट्रीट बनवला होता झिगझॅगमध्ये आणि खूप छान त्याचा आजूबाजूचा परिसर होता. आणि पुढे होतं मार्बल टेम्पल, आम्ही मार्बल टेम्पल बघायला जाणार होतो आणि तिथून पुढे मग पुढचा प्लॅन होता तो आम्हाला माहीत नव्हता. तर चला मस्त असा तुम्ही पण एन्जॉय करा या परिसराचा. मी मोस्टली सगळं दाखवायचा प्रयत्न करते की किती छान छान व्ह्यूज आहेत, छान छान लोकेशन आहे, आपल्या सबस्क्रायबर्सना पण पाहायला मिळावं हाच एक प्रयत्न आहे. आणि फायनली आम्ही जरा जवळ आलो होतो मंदिराच्या. तर तिथले रोड बघा, ते लोक खूप रूल्स प्रॉपर फॉलो करतात, म्हणजे गाड्यांची शिस्त, कोणी रोड क्रॉस करत असेल तर खूप छान त्यांचे रूल्स आहेत. आणि रोड बघा किती छान क्लीन, मंदिराचा आवार किती स्वच्छ आणि सुंदर आहे बघा तो, कारण तिथे मंदिर आहे, तिथला परिसर असा पवित्र शुद्ध स्वच्छ असावा. आणि फायनली ते मार्बल टेम्पल आलं आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा त्या टेम्पलचा, त्याचं आर्किटेक्ट बघा त्यांच्या टेम्पलचं, इतकं सुंदर आणि पांढरं शुभ्र आणि आजूबाजूचा आवार परिसर आणि पूर्ण शांतता. तिथे त्यांची प्रार्थना चालली होती आणि बाहेरचे व्ह्यू पण बघा किती छान आणि स्वच्छता शांतता. आम्हाला आधीच सांगितलं होतं की तिथं तुम्हाला थोडी शांतता मेंटेन करावी लागेल, पण खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिराचा परिसर असतोच प्रसन्न, पण हे सगळं बघून मला एवढं छान वाटलं, एवढं छान मेंटेन केलं, एवढं सगळं सुंदर, खूप छान. This marble you see, another temple is not is from the cement, but this temple is special, is marble temple. This marble we took from Kerala, Italy city. This temple it was built from King Rama V. Every king when he be the king, he have to choose one temple for when he have ceremony. Okay, for the royal family come to pray and the royal family have ceremony, and this temple was from King Rama V. That's the importance of this temple. And inside, normally actually we can go inside, but this time is the monkey pay, we cannot enter. Okay, and tomorrow we will go another temple. If you, your mother, your father already take good care of you, and after you are 20 years, every man in Thailand, for this is for religion, every man in Thailand, after 20 years you have to be the monk for keep donation for your father, mother. They believe that after mother, father pass away, can go to the heaven because of son, do the monk for you. That is for donation. Okay. Yeah. Okay. आणि नंतर डिनरसाठी आम्ही आलो पेशवामध्ये. पेशवाचं जर तुम्ही क्रेझी फुडी रंजितावर त्यांचे व्हिडिओज पाहिले असतील, पेशवा हॉटेल त्यांचा मेन ब्रांच दुबईमध्ये आहे, थायलंडमध्ये पण त्यांनी चालू केलेली आहे. तर हे एक प्रकारचं रंजिताताईचं माहेर आहे, म्हणून आम्ही डिनरसाठी खास पेशवामध्ये आलो होतो. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मम्मी आणि तिच्या काही नवीन झालेल्या फ्रेंड्स ऑलरेडी आमचं तिथं वेट करत होते, कारण ते लोक शॉपिंगसाठी गेले होते आणि ते आमच्या आधी तिथं पोहोचले होते. तर फ्लाय विथ रंजिताची या आधीची वुमन स्पेशल थायलंड जी ट्रीप होती त्यांचा पण एक प्रोग्राम इथे होता, डिनर इथे होता. आणि तेव्हा तर इथे सोनाली कुलकर्णी मॅम आल्या होत्या आणि सगळ्यांसाठी ते खूप मोठं सरप्राईज होतं. आणि आम्ही डिनरसाठी आलो होतो. तर बघा तिथला एक ॲम्बियन्स बघा खूप छान आहे, मराठी रेस्टॉरंटमध्ये आल्यासारखा फील येत होता. खरं सांगू का, आई ग मेन्यू होते, म्हणजे कोथिंबीरीची वडी, पापड, वडा, सलाड, चपाती आणि मिरचीचा ठेचा, वा असल मराठमोळे पदार्थ. चपात्या पण बघा अगदी घरच्या सारख्या छान सॉफ्ट चपाती होती, भरलेलं वांगं होतं आणि बटाट्याची सुक्की भाजी होती, एक नंबर होती झालेली भाजी ही. त्यानंतर स्टीम राईस आणि इथं होतं दाल फ्राय, वरण अगदी घरच्यासारखा असं वाटत होतं, मी घरी वरण खाते. टेस्टी असा गाजराचा हलवा होता, इथे आईस्क्रीम येणार होतं आणि इथे होतं चिकन आणि मस्त असे मेन्यू होते, वा
खूप टेस्टी असं पोटभर जेवण केलं. 10-12 कोथिंबीर वड्या आरामशीर खाल्ल्या. मस्त असे सगळे खुश झाले आणि त्यानंतर त्यांचं यम्मीवालं आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम पण खूप छान होतं. आणि मग नंतर टोटल असं मी ॲम्बियन्स बघितलं, खूप छान असा प्रसन्न करणारा ॲम्बियन्स. पेशवा नाव असल्यामुळे आपले पुणेरी पगडी तर हवीच, कारण ओनर हे पुण्याचे आहेत. मस्त असा डिनर झाला आणि आम्ही गेलो हॉटेलवर आमच्या रेस्ट करायला, कारण परत सकाळी लवकर उठायचं होतं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. तर सकाळचा आमचा ब्रेकफास्ट बघा, सॉसेज आणि नूडल्स, म्हणजे सगळा कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता आमचा. बरंच काय काय बघा, चायनीज कॅबेज विथ असं खूप मोठी मोठी नावं होती त्यांची, बापरे, की कधी स्टर फ्राईड चिकन आणि वेगवेगळे सॉसेस होते आणि खूप सारे मेन्यू होते, फ्राईड राईस, स्टीम राईस, बापरे. आणि एवढं त्यांचा कॉन्टिनेंटल रोजचा मेन्यू असायचा. ब्रेकफास्ट आहे वेगळ्या प्रकारचं, कसलं तरी सूप होतं इथं, सलाडचे भरपूर असे प्रकार होते, स्टीम केलेले सलाडचे प्रकार होते. हा बघा, नुसता राईस होता पाण्यातला, इकडे काही सलाडचे बघा हे असे कोरडे प्रकार. बापरे, किती आणि काय काय होतं ते कळत पण नव्हतं, एवढे सॉसेस, डीप्स, खूप सारे. बरेच जण आमच्यातले हे सलाड वापरून सँडविच बनवून मस्त असे खात होते आणि एन्जॉय करत होते, कारण ते खूप टेस्टी लागत होतं सँडविच बनवल्यानंतर. बघा हे सगळं सलाडचं, टोस्ट आहे, कॉर्नफ्लेक्स आहे, हॉट मिल्क आहे आणि इकडे फ्रूट्सचं काय काय बनवलेलं. बरंच बघा, हे एगचे प्रकार होते आणि इकडे त्या सेवया ते काही बनवून देत होते. आणि इकडे टी, कॉफी, वॉट एवर, त्यानंतर ब्रेड, बटर, जाम, टोस्ट करून घ्यायचं असेल तर घ्यायचं. त्यानंतर बाकी सगळं त्याला लावायला ठेवलं होतं ब्रेडसाठी. ज्युसेस होते वेगवेगळे, रॉ मिल्क होतं आणि इकडं व्हेज आयटमसुद्धा होते, मसाला राईस आणि त्या अजून वेजीज होत्या कसल्या तरी व्हेजमध्ये. खूप टेस्टी लागत होता त्यांचा मसाला राईस. आणि हे पण काही होतं माहिती नाही मला, पण खूप टेस्टी होतं. आता आम्ही निघालो होतो फेमस टेम्पल जे आहे थायलंडचं, तिकडे मंदिराचा परिसर त्यांचा खूप छान होता, आर्किटेक्ट खूप छान होतं आणि सगळं स्वच्छता, शांतता, मस्त होतं. चल निवेदिता, बस लय फोटो काढलेस तू, चला चला सगळ्यांनी खूप फोटो काढलेत, खूप फोटो काढलेत सगळ्यांनी. दादा पण काढते. तर खूप छान मंदिर होतं, 5000 किलो सोन्याची ही गौतम बुद्धांची मूर्ती होती आणि किती छान आणि असं पीसफुल वाटत होतं खरंच. तिथे मस्त सगळं बनवलं होतं आणि आम्ही पुन्हा निघालो दुसऱ्या टेम्पलमध्ये, जे की होतं स्लीपिंग बुद्धा, म्हणजे बँकॉकमधलं फेमस टेम्पल. आणि तिथलं पण बघा खूप छान आर्किटेक्ट मंदिरांचं सुपर होतं त्यांच्या, खूप छान आणि मस्त वाटायचं. आणि व्हाईट मंदिर वरती असं ब्राऊन कलर, गोल्डन कलर, किती छान. आणि खूप छान असं स्लीपिंग बुद्धांची खूप मोठी मूर्ती होती, दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी. सो आता हे आहे इंदिरा मार्केट, आम्ही इंदिरा मार्केटला शॉपिंग करायला चाललेलो आहोत. सो इंदिरा मार्केट इज लाईक अ तुळशीबाग. ताम पुणेकरांसाठी होती तुळशीबाग आणि मुंबईकरांसाठी होतं हे क्रॉफर्ड मार्केट. त्यामुळे हा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका.